मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भयकथा आणि अनुभव ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला मित्रांनो माझं नाव प्रकाश आहे आणि घडलेला अनुभव मला काही दिवसापूर्वी आला आहे एका दिवशी मी आणि माझा मित्र आमच्या शहराच्याच बाहेर एक जत्रा भरते तेथे गेलो होतो ते जत्रा साधारण पंधरा दिवस तरी असते तेथे जाण्याचा बराच लांबचा रस्ता होता आम्ही दोघांनी घरी आई आणि वडिलांना विचारले आणि एका दिवशी वेळ काढला आणि आम्ही आमची फोर व्हीलर घेऊन निघालो तो ग्रामीण भाग होता त्यामुळे वाहनांची एवढी काही वर्दळ आम्हाला दिसत नव्हती पण शांतता वातावरणात होती आम्ही एक वेळेस त्या जत्रेला जाऊन आलेलो होतो म्हणून आम्हाला रस्ता वगैरे माहीत होता त्यामुळे माझा मित्र मंगेश भरगाव वेगातच गाडी चालवत होता आम्ही संध्याकाळी साधारण पाच ते सहा वाजता घरून निघालो चार ते पाच तासाचा तरी रस्ता होता त्यामुळे आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत तिथे पोचणार होतो पण आम्हाला बराच उशीर होणार हे कदाचित आम्हाला माहीत नव्हते चांगलेच थंडीचे दिवस होते त्यामुळे रस्त्याने सर्वत्र धुके पसरत चालले होते आम्ही गाडीत काही गाणी वगैरे लावली होती त्यामुळे प्रवास थोडा आनंदाचा वाटत होता पण आता ती गाणी ऐकायला असह्य वाटत होती म्हणून मी मंगेशला सांगून ती गाणी बंद केली आता गाडीचे वातावरण शांत झाले होते तो समोरचा रस्ता एवढा सामसूम होता की आतापर्यंत एकही वाहन त्या रस्त्याने आले नव्हते त्या रस्त्यावरून असे वाटत होते की आपण एखाद्या रानमाळाच्या रस्त्याने फिरत आहे मंगेश आता गाडी चालवून चालून खूपच दमला होता म्हणून त्याने गाडी रस्त्याच्याच कडेला थांबवली आणि हलकं वगैरे होण्यासाठी गाडीच्या खाली उतरला त्याच्यासोबत मीही उतरलो बाहेर मिठ्ठा काळोख पसरला होता आम्हा दोघांनाही भीती वाटत होती अंगाला थंडी स्पर्श करून जात होती म्हणून मी लगेच पुन्हा गाडीत जाऊन बसलो काही वेळाने माझे मागे लगेच मंगेश आला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी चालू केली तो मला खूपच घाबरलेला वाटत होता जणू त्याला काहीतरी दिसले असावे आता आम्ही तिथून काही रस्ता पार करून पुढे आलो म्हणून मी सहज मंगेशला विचारले काय रे काय झालं काय एवढा घाबरलेला वाटत आहे तो काही वेळ माझ्याशी काहीच बोलला नाही आणि नंतर भानावर आल्यासारखा म्हणाला अरे काही नाही झाले पण मला त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होते तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे तो आता काही विचारतच गाडी चालवू लागला त्याला तसा बघून मी त्याला पुन्हा विचारले ए यार मंग्या काय झाले सांग तरी तू असा का वागत आहे अचानक त्याला आता खूप राग आला आणि तो मला म्हणाला अरे तसे काहीच नाही झाले यार तुला उगाच तसे वाटत आहे हो तो मला असा रागातच म्हणाला म्हणून मी काही वेळ शांत राहिलो पण त्याचे हावभाव मला साधारण वाटत नव्हते आता आम्ही त्या गावातील जत्रेच्या जवळ आलो आता आम्ही एका हॉटेलवर आमची गाडी थांबवली तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्या हॉटेलच्याच काही अंतरावर आमची गाडी पार्क केली आणि त्या हॉटेलवर आम्ही काही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही दोघेही जत्रेत फिरायला गेलो मंगेश मात्र माझ्याशी काहीच बोलत नव्हता आणि फक्त माझ्यासोबत चालत होता आणि मला होला हो उत्तर देत होता हे त्याचे असे वागणे मला मुळीच आवडत नव्हते त्याचा मला खूप राग येत होता पण मीही काही करू शकत नव्हतो म्हणून मी त्याच्याबद्दल विचार करू लागलो की मी याला परत कधीच माझ्यासोबत घेऊन येणार नाही आता रात्र झाली होती त्यामुळे लोकांची गर्दी कमी कमी होत चालली होती आता आम्ही पूर्ण जत्रा फिरून आलो आम्ही खूप फिरलो पण मंगेशच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नव्हता नेहमी बडबड करणारा मंगेश आता कसा काय शांत होता मला काही कळत नव्हते आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आम्हाला घरी पोहोचायला आता दोन ते तीन तरी वाजणार होते आम्ही आमची गाडी काढली आणि निघालो मंगेश मला काहीच भानावर वाटत नव्हता म्हणून मीच आता गाडी चालवायला घेतली तो मागील सीटवर बसलेला होता मी काही अंतर पार केल्यावर त्याला म्हणालो मंगेश तुझी तब्येत तर बरोबर आहे ना त्याने मला अगोदर काहीच उत्तर दिले नाही आणि काही वेळाने म्हणाला अरे तसं काहीच नाही उगाच काहीही बळबळतो आहे मला त्याच्या बोलण्यात एक भीती वाटत होती असं वाटत होते तो कोणाला तरी घाबरत आहे पण त्याच्याशिवाय आणि माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हते मग हा कोणाला घाबरतो आहे मला त्याचे काहीच समजत नव्हते आता आम्ही त्या सामसूम रस्त्याने प्रवासाला लागलो आता तो रस्ता एक वेगळीच भीती मनात घालत होता मला तर गाडी चालवताना खूप विधी वाटत होती तशा मंगेशला काय झाले होते काय माहीत ते मला कळत नव्हते तो आता मागील सीटवर शांत बसला होता त्याचा चेहरा खूप उदास वाटत होता तो त्याच्या सीटच्या जागेवरून हलतही नव्हता त्या रात्री कशेबशी आम्ही घरी पोहोचलो मंगेश माझ्या घराच्या आज काही अंतरावर राहत होता मी सकाळी उठल्यावर पाहिले तर तो आज घराच्या बाहेर दिसत नव्हता मला वाटलं तो झोपलेला असेल कारण आम्हाला काल रात्री घरी पोहोचायला बरीच रात्र झाली होती म्हणून मी नजरअंदाज केले आता रात्रीचे आठ वाजले तरी तो घराच्या बाहेर आला नव्हता काल त्याची वागणूक खूप विचित्र होती म्हणून मला त्याची काळजी वाटली आणि मी त्याला फोन केला तो फोन उचलत नव्हता मी बरेच फोन केले आणि मॅसेजसुद्धा केले पण त्याचा मला काहीच प्रतिसाद आला नाही आता मी माझ्या घराच्या बाहेर आलो तर मला दिसले मंगेशच्या घराबाहेर खूपच गर्दी जमली आहे बरेच कॉलनीतील लोक त्याच्या घरापुढे उभे होते ते मंगेशच्या घरापुढची गर्दी बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले ते जोरजोरात धडधडू लागले मी घाबरून गेलो मी लगेच घराच्या बाहेर आलो आणि त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते तिथे खूपच गर्दी जमली होती सर्वच लोक त्याच्या घराच्या दरवाज्यातून लगबगिने बघत होते कोणी काहीही त्याच्याविषयी बळबडत होते मी मात्र खूप घाबरून गेलो होतो मी आता घाबरताच त्याच्या घराच्या दरवाजाजवळ गेलो आणि पाहिले तर मंगेश एका बेडवर पडलेला होता आणि काहीतरी बडबडत होता त्याची आई रडत होती त्याच्या वडिलांचा चेहरा पूर्ण उतरलेला वाटत होता मंगेश कोणालाही ओळखत नव्हता आणि फक्त म्हणत होता ती इथेच आहे आणि जोरजोरात रडायला लागायचा असं वाटत होते त्याला कोणाचा तरी भास होत असावा तो घरात कोणालाही ओळखत नव्हता हो तो असा अचानक वागायला लागला होता म्हणून आमच्या कॉलनीतील लोक तो वेडा झाला आहे असे म्हणत होते तो, हो तो कोणालाही बघून घाबरायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या हाताचे पंजे ठेवायचा आता मी त्याच्या घरात प्रवेश केला मला बघून तर तो जोरजोरात रडायला लागला आणि म्हणाला हेच आहे ती सर्वजण माझ्याकडे बघू लागले त्याची पूर्ण वागणूक विचारापलीकडची होती त्याचे वडील मला घरात बाजूला घेऊन काल केलेल्या आमच्या प्रवासाबद्दल विचारू लागले त्याच्या वडिलांना आम्ही मंगेशबद्दल पूर्ण सांगितले त्याच्या वडिलांनाही काही समजत नव्हते काही वेळात म्हणजे साधारण दहा ते अकरा वाजता हॉस्पिटलमधून एक रुग्णवाहिका आमच्या कॉलनीत आली आता आमच्या कॉलनीमधील सर्वच लोक हा प्रकार फक्त डोळ्यांनी बघत होते माझ्या घरचेही मला काल केलेल्या प्रवासाबद्दल विचारू लागले मी त्यांनाही पूर्ण प्रकार सांगितला आता मंगेशला शहरातील भल्या मोठ्या हॉस्पिटलला नेले जेव्हा त्याला रुग्णवाहिकेत टाकले तेव्हाही तो जोरजोरात ओरडत होता त्याला सर्वांनी मिळून त्या रुग्णवाहिकेत टाकले मीही त्याच्यासोबत हॉस्पिटलला गेलो होतो आता आमच्या कॉलनीत एक वेगळीच अफवा पसरू लागली ते म्हणजे कॉलनीतील बरेच लोक म्हणत होते की मी मंगेशला काहीतरी खाऊ घातले आणि त्याला वेडे केले हे सर्व ऐकून तर माझं डोकं सन झाले मी मनातच विचार करू लागलो उगाच त्या जत्रेला गेलो मी आता स्वतःलाच कोसू लागलो कॉलनीतील बरेच लोक माझ्याकडे त्यांच्या वाईट नजरेने बघू लागले या सर्व गोष्टीमुळे माझे वडीलही माझ्यावर चांगले चिडले माझ्या काही बऱ्याच मित्रांनी माझ्याशी बोलणे सोडून दिले मला तेव्हा खूप वाईट वाटत होते असे वाटत होते या सर्वांना सोडून कुठेतरी निघून जावे कारण तेव्हा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हते आता मंगेशवर उपचार चालू होता त्या उपचाराचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता त्याचे वागणे आहे तसेच होते डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले तो बरा होणे शक्य नाही असे डॉक्टर सांगत होते मंगेशलाही आता घरी आणले मला मंगेशच्या घरचेही वाईट भावनेने बघत होते तरी मी त्याच्या घरी त्याचे विचारपूस करण्यासाठी जात असायचो हो। पण त्याच्या वागण्यात काहीही फरक जाणवत नव्हता तो आहे तसाच वागत होता आता हळूहळू त्याचे पूर्ण नातेवाईक त्याला भेटायला त्याच्या घरी येऊ लागले मला मात्र त्याच्यासोबत घडलेल्या त्या प्रकारापासून धड जेवणही जात नव्हते हो पण माझी त्या गोष्टीमध्ये काही चुकी नव्हती हो तो प्रकार कसा काय घडला तेसुद्धा मला माहीत नव्हते हो आता आमच्या घराशेजारचेच काय कॉलनीतील कोणीच माझ्याशी आणि माझ्या घरच्यांशी बोलत नव्हते हो सर्वांना वाटत होते माझा परिवार काहीतरी जादूडोणा करतो असे बरेच लोकांचे विचार माझ्या घरच्यांच्याविषयी झाले होते आता हळूहळू दिवस उलटून जाऊ लागले साधारण दोन ते तीन दिवसांनी मंगेशची आजी म्हणजेच मंगेशच्या आईची आई मंगेशला बघायला त्याच्या घरी आली त्या आजी खूप वयस्कर होत्या त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत होत्या त्यांनी मंगेशला बघितले आणि मला माझ्या घरी येऊन घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले मी त्यांना सर्व प्रकार सांगितला त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास पटला आणि त्या आजी मला म्हणाल्या तुम्ही जिथं रात्री हलकं होण्यासाठी थांबले होते तिथे मला घेऊन चल मला त्यांचे बोलणे काही समजत नव्हते पण त्यांना या सर्व गोष्टीबद्दल माहीत आहे असे मला त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते मी त्यांना तिकडे त्या रस्त्याने घेऊन गेलो मंकितचे वडीलही आमच्यासोबत होते आम्ही जिथं त्या रस्त्याने थांबलो होतो तिथे एक चिंचेचे झाड होते आता मी त्यांना घेऊन तिथे थांबलो त्या दिवशी रात्र होती म्हणून आम्हाला व्यवस्थित दिसले नव्हते आता मी पाहिले तर त्या चिंचेच्या झाडाच्या फांद्यांना काहीतरी लाल कापड बांधलेला होता आणि काहीतरी त्या झाडाखाली नारळ वगैरे फोडलेले होते आता मला आठवले की मंगेश इथेच या चिंचेच्या झाडाखाली हलकं व्हायला उभा होता मी त्याच्या थोडाच मागे उभा होतो आता मला आणि मंगेशच्या वडिलांनाही काही प्रकार कळाला होता आम्ही त्या शेजारच्या गावात गेलो जिथे जत्रा भरली होती आम्ही त्या गावातील लोकांना त्या चिंचेच्या झाडाच्या जागेबद्दल विचारले तर त्या गावातील काही म्हातारे लोक सांगत होते तिथे गावाची कुलदेवतेचे वावर आहे गावातील बरेच लोक तिथे कुलदेवतेची पूजा करतात त्यांचे बोलणे ऐकून मात्र आम्हाला एक कळाले की त्या रात्री मंगेशने खूप मोठी चुकी केली होती आता मंगेशसोबत जे घडत होते ते आम्ही त्या गावातील लोकांना सांगितले तर ते म्हणाले तुम्ही त्या चिंचेच्या झाडाखालची माती घेऊन जा आणि सात दिवस त्याच्या कपाळावर लावा तो हळूहळू बरा होईल आम्ही तसेच केले आणि सात दिवसानंतर आश्चर्यकारक परिणाम मंगेशमध्ये दिसत होते मंगेश पूर्णपणे बरा झाला आता आम्हा सर्वांना आणि मंगेशच्या घरच्यांनाही एवढे नवल वाटले की ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही पण या वाईट वेळेत मला बऱ्याच माझ्या जवळच्या लोकांचा अनुभव आला आहे हे मात्र खरे